नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। Good morning, Dr. Naigaukar. Welcome, Juliet. Welcome. Have a seat. Thank you. Bas. Juliet, तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. इंग्लंडमधून भारतात वर्षभर राहून मराठी शिकलीस आणि आता इंडियन फेमिनिझमवर रिसर्च करायचंय तुला. Great, great. Simply great. My pleasure. Actually, it happens because of your support and guidance. Otherwise... No. Ata Marathit bolaycha. Kalla? Marathit. Bol. Oh, yeah. I try my best. Hmm. Me Marathi bolayin. Actually, mala keval Srivadavar research karaycha nahi. Mala ek film liyaychi aaye. Ani ticha aadar Indian feminism asel. आणि स्पेशली आंबेडकरी विचारांच्या अनुषंगाने. इंटरेस्टिंग. पण जुलियट, फेमिनिझम आणि आंबेडकरवाद हे वेगवेगळे नाहीच आहेत मुळी. म्हणजे हे बघ, समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता ह्या मूलभूत गोष्टी ह्या दोन्ही मध्ये समान आहेत. मग मी कोणावर लिहा? नो, ते मी सांगणार नाही. इट्स युअर चॉईस. पण या सगळ्या गोष्टींमध्ये मी तुला अवश्य मदत करेन, कारण एक परदेशी तरुणी आंबेडकरी वादावर फिल्म स्टोरी लिहिते हे माझ्यासाठी खूप आनंददायी गोष्ट असणार आहे. सिम्पली ग्रेट. आंबेडकरांचे विचार इज ग्रेट, म्हणूनच He's the international ideologist. Udyaparanta mi tumhala sangte ki konavar mi film lite panam hi biopic asel. No. Hebak Juliet, biopic film khub chale ahet. Vichar pohochrana mahatvacha. Tujha pratyek prasangatun specific vichar pohochla paije. Yes. Don't worry. भारतीय माणूस नेहमीच परदेशी माणसावर संशय करतो. आता ही काय करते? कोणावर लिहिते? आमच्या आंबेडकरांवर. आता आंबेडकर तर कोणा एकाचे नाहीत, सर्वांचे. माझे. That's true. कोण असावी माझ्या कथेची नायिका? कोणाचं बायोपिक? मी मनू माणसांच्या मेंदूत घर केलंय. इथे गरज आहे आंबेडकरांच्या विचारांची. इथे अनेक स्त्रियांनी आपलं योगदान दिलंय, संघर्ष केलाय. रमाबाई माझ्या कथेची नायिका. आंबेडकर समजून घ्यायचे असतील तर रमाबाईंनाही समजून घ्यावे लागणार.
रमाबाईचे पिता जाऊन 5 दिवस झाले. भिकूला लई याला सांगितलं, चल ममईत, पण ऐकणार कोण आता काय. भिकू लय गुणाचा होता, परदेवाला आवडलं त्याला, आपण काय करणार. आज 5 दिवस झाले आधी रुक्मिणी आता बा पोर अनाथ झाले बघा. प्रसंग असा बाका आलाय खराय. पोरगी लई कष्टाची आहे बघा, आई मेल्यापासून सौता घर सांभाळलंय तिनं. होय तर, भावंड असती भाकर तुकडा करून घालते. बया लहान वयातच मोठी झाली रामी. रामी मुंबईला गेल्यावर आम्हाला नाय करमायचं ग, किसरू नकोस ग आम्हाला. सांगितलं औषध घे औषध घे, घेतलंच नाही. पत्तूर मिळाल्या मिळाल्या लगेच निघलोच मी. तरी बी टाइम आला बरं झालं, यायलाच पाहिजे. न येऊ कोणाला सांगतोय आता काय करायचं. होय आता या पोरांचं काय करायचं. पार छत्तच हरवलं नव्ह त्यांचं. हा त्यांचा का काही तर चित्त आहे अजून, काय बी काळजी करायची नाही. अरे ममईत असलो म्हणून काय झालं. हा नीन त्यांना मायासोबत, आणि त्यांचा मामा गोविंदपूरकर बी आहेच की ममईत. हे भेद झालं बघा. तर काय लय वाईट येईल आली असं व्हाय नको होत, असं व्हाय नको होत. राहतील मायाकडे आणि अगदीच कटाला आला तर जातील त्यांच्या मामाकडे. होय होय असं म्हणताय सर. म्हणजे पोरांची काळजी. होय 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 वाईच चा घेऊया का. पोरे चा ठेव ग वाईच. वय वय काय येळ आली या पोरांवर. चा ठेव पुरी. वय वय नाहीतर काय, खरंच आहे पोरांची काळजी तरी मिटली. हॅलो थांब तिथेच, एवढा टोप घालून येतो. चला आवरा लवकर फटाफट घ्या, फटाफट उचला उचला. मच्छी दुसरी बोटी लागायची, बाजारात येणं लवकर मच्छी गेली पाहिजे. चला आवरा आवरा लवकर चला 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 लवकर येणं गेलं पाहिजे. चले चल चला आवरा. अरे अरे भिकू, अरे भिकू ना काय झालं बघा. अरे 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 भिकू कोणतरी आजारी आहेस. काय झालं नाही भिकू, आजारी आहेस तर कशा रे याच्या कामावर. अंग तापलंय इस्त बघत भासते. मग खूप तू यास दवा पाणी घे की जरा. मला काय झालं नाही तर काय. भाकर तुकडा तरी खाल्लाय का नाही. पूर आल्या पूर. पण मला काय नाही झालं. अरे किती खोकायला लागलायस बघ. अरे काय झालं असं रे याला. उठो उठो चला चला हलू हलू उठ उठला उठला चला चला हलू चल बाबा सावली
बा तुला काय झालंय रे? काय नाही ग, काय नाही बा, मग ते रगतलं पोलं का? रुक्मिणीला नको सांगू हा, काय उगाच ती झुरत राहते, लय मोठा तारास करून घेते माझ्यासाठी, तिचं दुखणं माझ्या परीस लय वाढलंय, सांगू नको रुक्मिणीला, नको सांगू, माझी आन आहे तिला सांगू नको, आपली अडचण दुसऱ्याला सांगून दुसऱ्याच्या अडचणी वाढवू नये ग, आपल्या छातीतलं दुखणं छातीतच ठेवावं, माणसानं त्याचा तमाशा करू नये. चला गौरी शंकर चला बघू, चला चल. या काय कर अम्मा, तू कवा जेवणार? एवढी भाकर टाकते आणि मी आणि आई जेवती. त्याला कळू दे, आता धर्मा चांगली या दोन बाबा नको. नाही ना ग, रमा येईल आता भाकर घेऊन खावा तुम्ही. अरे दोन घास खाय की, तेवढ्यानं काय आमचं कमी होतंय होय. नाही तसं नव, खा तुम्ही खा. हे बाई अबा आलो बोल लेकरू ये बस. काय ग लई वेळ लावलास बा? इटू काकाला लई मारलं रस्त्यात. हा कोणी? बामनानी का? त्यासनी शिवलं म्हण म्हणून मारलं. शिवलं म्हणून एवढं मारायचं असतंय वय. माणसात माणूस पण कवा येणार आहे काय कळत नाही. घ्या भाकर घ्या. बा संकसूर बघायला जाऊ आम्ही. पोरं जेवली वय? जेवली. रुक्मिणीचा दवा पाणी व्यवस्थित झालं? दिलंय मगाच, झोपल्या आता ती. त्यानं पण सांभाळून राहायला सांग, जास्त इकडं तिकडं फिरू नका म्हणाव. लवकर या वय जाऊन. बर ए चला रे, चला 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 जाऊन या लवकर. शंकासुरला लवकर यार. हा
सांगतो आचार सांगतो नमन करीतो आम्ही नमन करीतो नमन करीतो आम्ही नमन करीतो नमन 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 करीतो कोणी जना नमन 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 करीतो कोणी जना नमन 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 करीतो कोणी जना नमन करीतो कोणी जना काय बरं लोक रामाला बघ काय होत नाही रामा होय होय गौरी येत येत रामा शंखासुर बघायला गेलेत येतो रामा येतो रामा रामा गाता अरे काय होत नाही तुला थांब थांब रामा नमन करीतो आम्ही नमन करीतो नमन 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 करीतो कोणी जना नमन 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 करीतो कोणी जना माद्या लवकर या गणपा अरे ये लवकर अरे अरे बघ बघ काळजी करू नको नमन करीतो आम्ही नमन करीतो नमन करीतो आम्ही नमन करीतो नमन 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 करीतो कोणी जना नमन 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 करीतो कोणी जना नमन 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 करीतो कोणी जना नमन करीतो कोणी जना बिकुदा काळजी करू नको काय मी काळजी करू नको हे वाईट झालं हे वाईट झालं माझ्या संघ येत्यात होय होय उद्या येरवालीच निघतो चला लागूया तयारीला बरोबर अंतर लई कापायचे तांबड फुटा आधी निघाय हवं ना काय रमाबाई चे काका आपल्या भावाच्या तिन्ही मुलांना घेऊन मुंबईला आले रमा गरीबीत लहानाची मोठी झाली रामाला लहानपणापासूनच कष्टाची सवय झाली सर्व जाती धर्माचे लोक आंबेडकर जयंती साजरी करतात खोचक प्रश्न विचारण्याच्या बाबतीत तुम्ही फॉरेनर्स कधी मागे पडणार नाही तुमच
असा गैरसमज झालाय. मी जिज्ञासेतून प्रश्न विचारलाय. मी स्क्रिप्ट लिहिते. जुलिएट, पुरोगामी विचारांची लोकच निरपेक्ष बुद्धीनं जयंती साजरी करतात असं माझं मत आहे. तुला काय वाटत? जगभर साजरी केली जाव पण तिला वैचारिकतेची जोड असावी. साज चढतो उंच झेंडा हा भरारी घेतो. निळ्या आकाशाला साज चढतो उंच झेंडा हा भरारी घेतो. सोनियाचा हा तिसहा उजाडतो. सोनियाचा हा तिसहा उजाडतो. हो या भारतात सोहळा हा सोहळा खूप गाजतो. या भारतात सोहळा हा संदेश धाडतो. कायद्याने स्वातंत्र्य फेरतो. एकतेचा हा संदेश धाडतो. कायद्याने स्वातंत्र्य फेरतो. सोनियाचा हा इतहा उजाडतो. सोनियाचा हा इतहा उजाडतो. हो या भारतात सोहळा हा सोहळा खूप गाजतो. या भारतात पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जायची बाबासाहेबांची तयारी सुरू झाली. अगं असं रुसून कसं चालेल रामू? उगाच आता दुःखी होऊ नकोस. मी काय अमेरिकेला कायमचा चाललोय का? आणि तुला काय वाटलं मी अमेरिकेला जाऊन तिथल्या एखाद्या गोऱ्याबाई बरोबर लग्न करून कायमचा तिकडेच राहणार आहे? पण तू असा जर त्रास करून घेणार असशील तर मात्र मला विचार करावा लागेल. हो का? मग करा विचार. पण तिला हे पण सांगा, तुमची सगळी अभ्यासाची थेर. तिला म्हणा मी रात्रंदिवस सवताला कोंडून घेऊन बसतो. कुणी मध्येच आलेलं मला खपत नाही. आलं तर मी अंगावर खेकसतो. आणि तिला हे पण सांगा, काटकसरीनं संसार करावा लागल कारण आपली एकदम बेताची परिस्थिती आहे. एवढं सांगा मग कोण कालिका पांढरी तुमच्याशी लग्न करते ते बघते. बसायचं.
आता झालत ना बीए, बाद झालं ना शिक्षण, नको जाऊ तुम्ही अमेरिकेला. तुम्ही इथेच राहावा. आता यशवंत आपण वर्षाचं होईल, त्याला बापाचं प्रेम नको, आणि या पोटातल्या जीवाचं काय. तुम्ही राहावा ना इथंच, आपण चांगला संसार करू, घर सावरू. मला पण मन आहे, कधीतरी विचार करा. किती दिवस असं दारिद्र्यात कुडत राहायचं. साहेब, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. रामू, समजून घे. बडोदी सरकारकडून मला स्कॉलरशिप मिळाली आहे, माहिती आहे ना तुला. मग ती अशी वाया घालवायची का? नाही, खरंय. अगं, मला पण वाटतं इथं तुमच्या बरोबरच राहावं, पण आपल्याला आपल्या समाजाला शिक्षणाचा अधिकार मिळवून द्यायचा आहे की नाही, द्यायचा ना. मग त्यासाठी, त्यांना सुशिक्षित करण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग आहे. बाबांना खूप मनापासून वाटायचं मी शिकावं, मोठं व्हावं, माझ्या शिक्षणाचा फायदा आपणा सर्वांना व्हावा. तुला नाही का असं वाटत? पण मला संसार पण करावा असं वाटतो. मलाही वाटतं तुझ्या बरोबर संसार करावासा, पण काही गोष्टींचा त्याग केल्याशिवाय आपली स्वप्न पूर्ण नाही होऊ शकणार. ठीक आहे, तुम्ही म्हणत तस. साहेब, तुम्हाला आपल्या लग्नाचा दिवस आठवतो? तेव्हा तुम्ही माझ्याकडे चोरून चोरून बघत होता. आणि तू स्वतःच्या विचारात? नाही, मी आपल्या संसाराच्या स्वप्नात. घ्या पेपर, घ्या. गांधीजींना आठ, गांधीजींना आठ. पेपर घ्या साहेब, पेपर घ्या. साहेब, गौतम बुद्धाचं चरित्र तुमच्या आवडीचं पुस्तक आहे ना? केळुस्कर गुरुजींनी भेट दिलेला माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान ठेवा. जन्मभर आणि माझ्या मृत्यूनंतर देखील माझ्या चारित्र्याला बांधून ठेवणारा धागा आहे. मानवतेचं तत्वज्ञान बुद्ध देतो. जगणं सुंदर करणारा विचार. आज या ठिकाणी भीमराव रामजी आंबेडकर यांचा मॅट्रिक पास झाला म्हणून सत्कार आयोजित केलाय. मी केळुस्कर गुरुजींना विनंती करतो की आजचे सत्कार मूर्ती भीमराव रामजी आंबेडकर यांचा सत्कार केळुस्कर गुरुजी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
आज मला खूप आनंद झालाय. आपल्या गावातला एक मुलगा आज मॅट्रिक पास झाला आहे. त्याची शिकण्याची धडपड, मोठं होण्याची जिद्द आपल्या गावातल्या पोरांसाठी आदर्श ठरणार आहे. अरे शिंक्यानो, तुम्ही इथे कसे काय? गुरुजी, आम्हाला पण संस्कृत शिकायचं आहे. अरे प्राण गेला तरी संस्कृत मी तुम्हाला शिकवणार नाही. महाराजांच्या मुलांना संस्कृत शिकवणं हे पाप आहे आणि ते तू मला करायला लावतोस काय? मुळात तुम्हाला शाळेत घेणे इच्छुकच हो. अरे संस्कृत म्हणजे वेद पठणाची गुरुकिल्ली, ती तुम्हाला देऊन आम्ही काय माशा मारत फिरावे का नरकात जावे? क्षुद्र अतिशूद्रांनी संस्कृतचा वेद शिकणं अप्रदच की काय सांगतो धर्म? वेद मंत्र उच्चारण्याची जीभच छाटा. तुम्हाला आम्ही कदापि संस्कृत शिकवणार नाही. चला बाहेर व्हा. बाहेर व्हा म्हणजे बाहेर व्हा. उठा उठा बाहेर व्हा. चला लवकर लवकर चला लवकर चला. शिव नका मला. चला बाहेर व्हा. मुळात खूप कष्टातून एका अस्पृश्य जातीत जन्म घेऊनही भीमराव आंबेडकरांनी मिळवलेले हे यश अतिशय अभूतपूर्व असं आहे. या प्रसंगाची आठवण म्हणून मी स्वतः लिहिलेलं भगवान बुद्ध यांचं चरित्र मी त्याला भेट म्हणून दिलं आहे. पुढील काळात हे चरित्र निश्चितच त्याला प्रेरणादायी असेल, त्याच्या जीवन कार्यात यश देईल असे मला वाटते. आपला मुलगा बाबासाहेब यांनी खूप शिकावं असे त्याचे पिता रामजी यांना नेहमी वाटत असे. शोधित फिरे अवगुणा पाहता स्वरूपी अवगुण राही दोष सांगतो इतरांसे दोष सांगतो इतरांसे स्वमनी मळ हा किती सांगे कबी हे सांगे कबीरवाणी. माती सांगे मानवाला नको गर्वाने तुडवू मजला. माती सांगे सरते शेवटी माझ्या पोटी मीच घेईन तुझला. प्राण पाखरू उडून जाई प्राण पाखरू उडून जाई या नश्वर देहा मधुनी सांगे कबीर आपल्या मुलाचं नाव यशवंता का ठेवलं माहितीये साहेब? मला अडणीला काय माहित. मी माझ्या आयुष्यामध्ये तीन गुरु मानले.
गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतिराव फुले. ज्योतिराव फुलेंनी समाजामध्ये क्रांतीची बीज रोवली आणि त्यासाठी अहोरात्र झटले. त्यांचा वैचारिक वारसा जपायचा आहे. त्यांनी आपल्या दत्तक मुलाचं नाव यशवंता ठेवलं. त्यांचा यशवंता म्हणून मग आपला यशवंता. उद्या करूया म्हणणाऱ्यांची सारीच अधुरी कहाणी सांगे कबीरवाणी, हे सांगे कबीरवाणी, हे सांगे कबीरवाणी, हे सांगे कबीर. स्वयंपाकाची तयारी चालली आहे जणू. म्हणजे स्वयंपाक अजून झालेला नाही म्हणायचा. अगे पुरी रामा, भिवा कुठं आहे? अजून आलो नाही ते. बर, मी जरा जाऊन येतो. चालू द्या, तुमचं चालू द्या. जळलं मेलं लक्षण. हातात डोळा यायला लागलाय. आता या पायाबरोबर डोळे बी पांगळं व्हायला लागलाय की काय ग? हे बरं आहे आत्या, म्हणजे रामाची कामं तुम्ही आणखी वाढवणार. माझी गुणाची पोर आहे, ऐकत सेवा करते माझी ती. जास्त कौतुक करू नको माझ. का ग? आईच आहेस तू माझी. का ग बाई, हायच मी तुझी आई. रमा, हा आती, महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. होय काय रे भिवा? नाही आम्ही तिघे बी आत येऊ का? नाही, थोडं काम होतं, बोलायचं होतं तिच्याशी म्हणून. असं होय, मला वाटलं आपलं. जा जा. ये रामो, बस. अरे बस बस. आता मी बी ए होणार. आणि तू? मी यशवंताची आई. अगं तू जगाचीच आई आहेस. पण तुझा नवरा आता शिकलेला आहे आणि शिकलेल्या नवऱ्याला अडाणी बायको चालणार नाही. म्हणजे साहेबांनी कुठे शिकलेली मुलगी बघितली का काय? रामू, आपण ज्योतिबा फुल्यांचा वारसा चालवतो की नाही? त्यांनी त्यांच्या बायकोला सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवलं होतं. मी तुला सुद्धा तेच करायला लावणार आहे. काय? हो, घरची स्त्री अडाणी राहिलेली मला चालणार नाही. तू सुद्धा सावित्रीबाईंसारखंच लिहायला वाचायला शिकलं पाहिजेस. नाही नाही नाही, मला नाही जमणार हे सगळं. मला आता नाही जमायचं. आता आपोआप जमेल. आपला समाज शहाणा व्हायचा असेल तर त्यावरचा एकमेव उपाय म्हणजे शिक्षण. लिही. ओ अजून एक तासभर. अहो जेवण राहिलंय ना. जेवणाचं बघूया नंतर. तू लिही लिही परत पहिल्यापासून. पांडुरंगा. पांडुरंगा नाही, अला काना आ. अला काना आ. आता बघा मी काय लिहिते. यशवंता. वा 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 वा. बाबा साहेब पुढे लिही. हा नाव आहे आपलं. आंबेडकर.
शारीरिक आणि वैचारिक गुलामगिरीत अडकलेला आहे याची त्यांना जाणीवच होत नाही. कळलं तुला? याच्यासाठी खूप शिकलं पाहिजे बाळा. बरोबर आहे बाबा. संगी संसाराकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल. मेरा अक्का काय रे? जिजा लक्ष्मी या या अक्का बैस. रमा बैस. तुम्ही विचारात पडला असाल मी समजेना असं का बोलवलं म्हणून. मला एक लई महत्वाची गोष्ट सांगायची. ती आणि कसली म्हणायची? ही आपली रामा लिहायला वाचायला शिकली ना. वा तिच्या ज्ञानाचा उपयोग आपल्या सगळ्यांना व्हायला पाहिजे का नको? म्हणून आजपासून दररोज दुपारी ही रामा आपल्याला आमच्या खेळसुकर गुरुजींनी लिहिलेलं गौतम बुद्धाचं चरित्र रोज आपल्याला वाचून दाखवणार आहे. रामा हे घे. खरं सांगू तुझ्याकडनं लई अपेक्षा आहेत. माझं काय आज आहे उद्या नाही पिकलं पान. आपला भिवा शिक्षणासाठी बाहेरच असतोय. आनंदा तोही कामाधंद्यासाठी बाहेर असतोय. आणि बाळारामाच्या बाबतीत काय बोलणार? तवा या समध्या घराला सांभाळायची जबाबदारी तुझी आहे आणि मला खात्री आहे तू चांगल्या पद्धतीने ही जबाबदारी सांभाळशील. लिहायला वाचायला शिकलीस. मी बी काय बोलत बसलोय. पुस्तक वाचून दाख. हाय कर सामद्यानी. वाच. मला येते तसं वाचते. हा सुमारे 2500 वर्षापूर्वी आर्यावर्तामध्ये शाक्य राज्यकुलात गौतम नामे एक राजा. बाबासाहेब बडौद्याला गेलेले असताना त्यांच्या वडिलांची तब्येत खूप बिघडली. ए दादा ए ए हे दादा येतोय. भिवा येतोय. घबराडू नको. आला रे आला भिवा ये रे ये. सारखी तुमची काळजी करते. तुझी सारखी आठवण काढत होता अरे म्हणून तर तुला तार करून बोलवलं. ये दादा ये भिवा बाबा. बाबा
बाबा मी आलोय. मी आलोय बाबा. सरते शेवटी माझ्या पोटी मी जगेन तुझला प्राण पाखरू उडून जाई प्राण पाखरू उडून जाई या नश्वर देहा मधुनी सांगे कबीर तुला बघितल्या बघितल्या तुला सून करायचं ठरवून टाकलं होतं त्याने. तुझ्यासाठी जात पंचायतीला सुद्धा सामोरे गेले ते. सगळ्यांच्या विरोधात जाऊन सगळ्यांशी झगडून माझ्याबरोबर तुझं लग्न लावलं. म्हणजे माझ्यासाठी जात पंचायत बसली होती. जात पंचायतीला आमचं एक सांगणं आहे. सुभेदारांनी आमच्यावर अन्याय केला. आमच्या पोरगीला पहिल्यांदा भीमरावासाठी पसंत केली आणि पुण्यांदा नाही म्हणून कळवलं. हे जात पंचायतीला मान्य आहे का? होय, तुमचं बरोबर आहे, पण जात पंचायतीच्या विरुद्ध आहे. दापोलीकरांचं म्हणणं एकदम रास्त आहे. केळकरांची पण हीच तक्रार आहे. होय, माझ्या आई पुरीचं असंच झालंय. माझ्या आई पुरीला पहिल्यांदा पसंत केली आणि नंतर त्यांनी नकार सांगितला. मग आता तुम्हीच सांगा, माझ्या पुरीला तर कोण करून घेणार? या दोघा जणांचं म्हणणं बरोबर आहे, परंतु रामजीला पण विचारायला पाहिजे की त्यांचं म्हणणं काय आहे. बोला रामजी, तुमचं काय म्हणणं आहे? राम राम. खरं म्हणायला गेलं तर थोडी चुकत झालेली आहे, पण मुद्दाम जाणून बुजून हीच चूक केलेली नाही बर का? बर, मला त्याच्यासाठी भाग पाडलं. म्हणजे बघा, काही चांगल्या गोष्टी करायच्या म्हटल्यावर काही गोष्टी हातातून निष्ठून जात्या. तो पण म्हणून बुद्धी वाईट नसते. अक्षी तसंच झालं, इथंही तसंच घडलेलं आहे. वलाक्करांची रामा, आई बापा विना पोरकी पोरो. काकांनी मामाने सांभाळून वाढवली, मोठी केली. त्या अनाथ पोरीला बघितलं आणि माझं बापाचं काळीच हल्लं. तिच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे हा विचार मनात आला आणि बस, आणि निर्णय झाला बस. आओ, यांच्या मुलीचं मात्र झालं आणि यांच्या मुलीला बट्ट लागला त्याचं काय? बरोबर आहे, मी कुठं नाही म्हणतो, म्हणून त्याच्यासाठी सगळी जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. म्हणजे त्या पोरीचं लग्न जमवणं, चांगलं स्थळ बघणं, त्यांचं लग्न लावून देणं ही जबाबदारी मी माझी मानतो. इतकंच नाही, पंच मंडळी जो काही दंड देईल तोही मी मान्य करतो. मग तर झालं. तर मंडळी, समद ऐकल्यावर आमासने असं वाटतंय की रामजी संत विचाराचे आहेत. त्यांच्या हातून जी चूक झाल्या ती काही त्यांनी मुद्दामून केलेली नाही. हा, आता पोरीचं जे नुकसान झालेलं आहे त्यामुळं रामजीनी एक रुपये दंड भरावा. बरं का मंडळीनो?
आणि सगळ्यांनी पान सुपारी देऊन सगळ्याचा सन्मान करावा आणि त्या पोरीच्या सणासाठी मदत करावी. हा बरोबर मान्य आहे ना? बा मान्य आहे ना? मान्य आहे रामजी. हाय का मान्य? एकदम मान्य आहे. हे बघा, त्या पोरीच्या लग्नाची सगळी जबाबदारी मी घेतो. इतकंच नाही तर आपण दिलेला दंड पण मला मान्य आहे आणि सगळ्यांचा पान सुपारी देऊन मी मान पण करतो. ठीक आहे मग तर झालं. साहेब, साहेब मी चुकले. मी तुमच्याकडे हट्ट केला. बाबांची एवढी इच्छा होती तुम्ही शिकावं मोठं व्हावं. साहेब मी धीट व्हायला पाहिजे. कुठं मेलीला अवदसं सुचली नि मी माझंच रडगाणं गात बसले. तुम्ही जायच्या आदल्या दिवशी पण रडत बसले. साहेब मला माफ करा, मी आता नाही रडणार. तुम्ही लय शिका, लय मोठं व्हा. मी घरात काही कमी पडू देणार नाही. लक्ष्मणता लक्ष्मीताई मीरात्या सगळ्यांचं सगळं करीन. तुम्ही खूप शिका, माझ्या पोटातल्या जीवाला पण सांगेन मी. तुझे बाबा लय मोठे आहेत, विद्वान माणूस. अमेरिकेला गेलेत शिकायला. तुमच्या रामूबद्दल कोणीच तक्रार नाही करणार साहेब. तुम्ही लय शिका. बाबासाहेब पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. रमा एकटी पडले. मला समजत नाही की आंबेडकर योग्य होते की नाही. जुलिएट, वस्तुस्थितीला सामोरं जाऊन पहा. मी म्हणेन आंबेडकर ध्येयवादी होते आणि ध्येयानी झपाटलेले महापुरुष असाच निर्णय घेतात. इतिहास, भारतीय इतिहास हेच सांगतो, याचीच साक्ष देतो. महापुरुष, पुरुषच महा. भारतात फक्त पुरुषच महान असतात. आय मीन ग्रेट असतात. नो 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 नो, तसं नाही मला वाटलंच. पण शेवटी तू स्त्रीवादीच आहेस ना. तसं नाही, आपण महामानव म्हणूया. असंच म्हणूया. बाय द वे, आपण आंबेडकरांच्या या ध्येयवादाबद्दल बोलतोय. ओके, रमाबाईंना समजून घ्यायचं असेल तर आधी आपण आंबेडकर विचार नीट समजून घेतले पाहिजेत. हो, आंबेडकर ध्येयवादी होते, त्यात गैर काहीच नाही. मी कुठे ब्लेम करते त्यांना? मला तुमचा सिम्बॉलिक दृष्टिकोन जाणून घ्यायचा आहे, कारण माझी स्टोरी तिथपर्यंत आली आहे. ध्येयवाद आणि रोमा भावनेच्या पलीकडे जाऊन हाती काय लागते का ते पाहते. बाबासाहेब अमेरिकेत होते, इकडे रमाचे मात्र खूप हाल होत होते. आनंदराव यांनाही नोकरी नव्हती, घरी खाण्यापिण्याचेही हाल होत होते आणि त्यात त्यांचा मुलगा यशवंत आजारी. बरं वाटलं हा. कामाचं काय झालं? नाही, दिवसभर त्याच्याच मागव. तुम्ही काय नाही झालं? आपल्या घरची परिस्थिती माहिती आहे ना? रमा पोटूशी आहे, यशवंत अभिसारखा आजारी असतो.
बघो होईल काहीतरी, होईल काहीतरी. लक्ष्मी, मला जरा काहीतरी पाणी आण. रमा, उतरलं का ग ताप यशवंताचा? तेवढं कुठलं नशीब माझं, तू सारखं परीक्षाच घेतोय. नुसता बाबांचा दुसरा लावलाय. साहेब अमेरिकेला गेल्यापासनं सारखंच त्यांचं नाव काढतोय. आता त्याला कसं समजवायचं? आपण डॉक्टरकडे जायचं का? पैका दातावं मारायला नाही, आणि डॉक्टरकडे कुठून होईल ताप कमी? माझा पांडुरंग आहे तिथं, डॉक्टर कशाला? आई, भूक लागली, जेवाय दे. मग अशी खाल्लंस ना ग? बस, भूक लागली मला. थांब, भाकरी देते. अग, पर घरात भाकर नाही. हाय भाकरी. बघ, आईला माहितच नाही. ये. आई आई, पांडुरंग थांब. ये बघ, आहे का नाही? हा, एक मुकुंदाला, यशवंताला, एक बाबाला आणि एक आईला, है ना? हे बघ, खा, जा जा. रमा, तू पोटूशी आहेस, अनुपाशी राहतेस. चार दिवस झालं हे बी आजारी आहेत, कामावर बी नाही गेलं. मी मगाशीच भाकरी खाल्ली अग, मग मी उपाशी राहून कसं चालेल? ऐक, उपाशी आहेत ना भाऊजी, त्यांना पण नेऊन दे आणि तू पण खा, दोघं खा बाहेर. जा ग, उपाशी आहेत ते, जा खा, जा जा, जा. अव, अग, हे रमा पोटोशी आहे, तिनं खाल्लंय? खाल्लं तर म्हणतीय, बघते, तुम्ही घ्या. एक काम कर, हे रमाला दे, ऐक माझ. तुमची खूप आठवण येते, यशवंताची, मुकुंदाची आणि घरातील साऱ्यांची काळजी घे. तब्येत सांभाळा,
कधी कधी मन समुद्रातील हिलकावणाऱ्या जहाजासारखं होतं. मनात तुमचे विचार घोळत राहतात. साहेबांच्या चरणी रमाचा दंडवत. पत्र वाचलं, खूप आनंद झाला. आमची काही काळजी नसावी. मी तुमच्या पाठीशी आहे. सगळे खुशाल आहेत. यशवंताला पत्र वाचून दाखवलं. आपण जेवण येळच्या येळी घ्या, तब्येत सांभाळून राहा. यशवंत सारखा विचारतो, बाबा कधी येणार. काळजी करू नका, खूप शिकावे, खूप मोठे व्हावे हीच इच्छा. आपली पत्नी रमा. एके दिवशी रमाईच्या मुलाची तब्येत खूपच बिघडली. अजून कसे नाही आलेत भाऊजी डॉक्टरांना घेऊन? रमेश, रमेश, रमेश बाळा उठ रे. अजून कसे नाही आले ग? डॉक्टर आलेत बघ. हे कधीपासून आजारी आहे? तसं जन्मापासूनच आजारी असतो. तुम्ही उपचाराला वेळ लावला, याचा श्वास कधीपासून बंद आहे? तासभर झाला असेल. पॉर्निप चिप पडून आहे. सॉरी, बाळ्या जगात नाही राहिलं. तुम्ही फार उशीर केला. काही दिवस असेच गेले. आनंद रावांनी मेहनत मजुरी करून घर सावरले. एक पोतं मिळालं तेवढं घेऊन आलोय. उद्या आणि दोन मिळाले तर बघतो. अन्नास नेबी सांगा. हो काका, साहेब आलेत. साहेब ये. अरे ऐकलं का, बिवा आलाय. बिवा ऐकलं का मावशी? रमा, ये रमा, ऐकलं का रमा? अरे बघितलं का?
म्हणजे अरे बसा बसा बसा, तात्या थकला खूप तुम्ही, बसा बसा. अरे झालं बघितलं का अण्णा आपलं साहेब. दादा नंतर बोलत्यात समजा सगळं. हा आधी दमून आल्यात घेऊन जातो. सगळं व्यवस्थित चाललं ना? अरे आता तू आलाय सगळं बरं होईल. ये लक्ष्मी. रमा अगं कुठं हरवलंस? भाऊजी दारात थांबलं. निरंजन आणतेस ना? आणते ना, लावते ना. काही सुधरत नाही बघ. चल आथो, मी जरा यासने सांभाळतो. लई गुणाची बायको मिळाली. ए पोराओ आता सगळे मागणे आलो, चला. काय कशात काकी? मी बरी आहे बाबा. लेकरा बायको साठी कोणता नागिना आणलायस? नुसतं तुझ्या वाटेकडे डोळ लावून बसलीये बघ. साहेब आले हाच माझ्यासाठी खरा दागिना आहे. सोन्या चांदीचा मला मोह नाही. किती झालं तरी निर्जीव वस्तू ती. रामू साहेब इथे बस. साहेब जेवून घ्या, उशीर झालाय. हां थांब थोडा वेळ. साहेब आधी जेवा मग वाचत बसा. रामू अगं इथे काय करतेस? झोप लागली. तुला सांगितलं होतं ना वाचतोय थोडा वेळ थांब म्हणून. इथेच झोपणार आहेस? वेळ लागलाय का तुला? साहेब तुम्ही दिवस रात्र अभ्यास करताना त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही, पण तुम्ही अशी स्वतःच्या शरीराची हेळसांड करता ते नाही मला आवडत. तू जेवलीस का? नाही माझा उपास आहे.
हे उपास तपास करणं मला अजिबात पसंत नाही आहे रामू. या सगळ्या अंधश्रद्धेच्या गोष्टी आहेत आणि तू माझ्यापासून कितीही लपवून ठेवलंस तरी ते माझ्या लक्षात येतं. रामू, समाजाला जर शहाणं करायचं असेल तर आधी आपण शहाणं व्हायला नको का? बायको पोरांकडे दुर्लक्ष करून स्वतःकडे दुर्लक्ष करून वाचत बसावं असं कुठल्या पुस्तकात लिहिलंय दाखवा मला. रामू, रामू, आपला समाज जातीपातीच्या चिखलामध्ये रुतलेला आहे हे अगदी मी लहानपणापासून अनुभवतोय. एके रात्री मी माझ्या मित्रांबरोबर प्रवास करत होतो. कोणाचं रे तुम्ही? आम्ही महाराज. महाराज म्हणजे कोणाला? तुम्ही महाराज पारदिश नवतरा उतरा खाली. औ काका उतर रे, उतर खाली. माझी गाडी पाठवताय काय तुम्ही? काका जाऊ दे की आम्हाला. औ माझी गाडी पाठवलेली आहे का ना तुम्ही? शिवता शिवत केली. चल चल उतर, चापकान फोडलं पाहिजे तुम्हाला तर. औ काका लैला जायचं हो तर. हा माझ्या गाडीत बसाय आले. चल जाऊ दे गाडी. औ काका लैला जायचं. औ काका गाडी आण रे. औ काका लैला जायचं. चला चलतो. वा औ काका केवळ आमची जात आडवी आली. रामू, हा समाज असा आहे, त्यांना त्यातून जर बाहेर काढायचं असेल ना तर मला वाचन करणं भाग आहे. बडोद्याला काय घडलं होतं माहितीये तुला? हिच्यासाठी फाउंटन पेन आणि आमच्यासाठी हे. अरे बघते काय, पाणी दे एक ग्लास. हे जरा बघ बघ तिकडे, तू पण बघतेस ना. अरे मला पण जरा पाणी घे रे. हे बघा, आता यांना पण पाणी पाहिजे. कोणी पण पाणी मागायला लागलाय. अरे तुझ्याशी बोलतोय मी, तहान लागली आहे, पाणी दे मला. पाणी नाही आहे. अरे आता त्या माठातलं पाणी दिलंस ना तू. ते पाणी तुमच्यासाठी नाही आहे. ठीक आहे, मी उठूनच घेतो. हे आंबेडकर, हे पाणी आमच्यासाठी आहे, तुझ्यासाठी नाही आणि अस्पृश्यांसाठी तर नाहीच नाही. मी तुमचा सिनियर ऑफिसर आहे म्हणून काही जात बदलत नाही. तुम्हाला जर पाणी पाहिजे असेल तर तुमच्या घरातून घेऊन या, इथलं हे पाणी मिळणार नाही. पाण्याला सुद्धा जात असते हे तेव्हा कळलं रामू. या सगळ्यावर उपाय शोधला पाहिजे आणि हे कष्टाशिवाय शक्य नाही. आणि म्हणूनच तुम्ही वाचलं पाहिजे साहेब. अहोरात्र तहान भूक विसरून तुम्ही वाचलं पाहिजे. तुम्ही फक्त आमच्यासाठी नाही, समाजातल्या या दीन दुबळ्या सगळ्या लोकांसाठी खूप महत्वाचे आहात. तुम्ही वाचलं पाहिजे साहेब. तुम्ही स्वतःला जपलं पाहिजे. गेले कुठे ग हे? काय माहित, येतील. नमस्कार. हे जरा निवडणं बाजूला ठेवा बघू तुम्ही. आणि बरं का बहिणी, ही रमा नेहमी आरोप करत असते ना माझ्यावर, संसारात लक्ष नाही, संसारात लक्ष नाही. ते खोटं ठरवलंय मी. कसं हो साहेब? रमा, आज भाऊजीनी काहीतरी जादू केली आहे वाटतं. जादू नाही बहिणी, संसार, संसार केलेला आहे.
खरेदी करून आणली आहे भाजीची बाई. हे घ्या 10 बोंबिलाच्या काड्या आणि या 20 कोथिंबीरीच्या जुड्या. 20? हे घ्या साहेब. काय वर्षभराची भाजी एकदाच आणलीत की काय? चांगला संसार केलाय की भाऊजींनी. देवा असू द्या असू द्या, ते जाऊ द्या बाकीच. रमा, आज सिडनेहॅम कॉलेजचा माझा पहिला पगार झाला. अय्या होय, प्राध्यापक म्हणून झालेला माझा पहिला पगार 450 रुपये. हे घ्या, यातले फक्त 100 रुपये स्वतःजवळ ठेवायचे. काटकसरीने जगावं लागेल का? कारण यातले उरलेले पैसे मला माझ्या पुस्तकांसाठी लागणार आहेत. वाटलंच मला असं काहीतरी बोलाल ते. साहेब, माझी काही तक्रार नाही. 100 रुपयात पण मी खूप चांगला संसार करीन. तुमच्यापर्यंत कसलीच तक्रार येणार नाही तर तुम्ही मला वर्षभराची भाजी परत आणून द्याल. चला. पांडुरंगा, झाला रे बाबा पगार. काय अभ्यास चाललाय? होय दादा. चालू द्या. हे भिवा, जरा ये की इथं बोलायचं होतं. बोल. रमा सांगत होती रातभर जरा जागा असतोस, काळजी करतोस, तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे, बाकीचं सांभाळायला मी आहे. बर, चालू दे, माझी अडचण नको, मी आहे बाहेर. हळू हळू. तमाना, मी काय म्हणते, नका की जाऊ कामावर. स्वतःकडे बघितलं का तुम्ही? काळजी घ्या स्वतःची. अग, कामावर न जाऊन कसं चालेल सांग? हा, चार खाती तोंड आहेत घरात, त्यो भेवा तिथ माझ्या विश्वासावर बोक शिकतोय. म्या नाही गेलो कामावर तर त्याला काय वाटेल, त्याच्यावर पडेल सगळं. जायला पाहिजे, काय होईत नाही. चल. कालपात्र सोड, काळजी करू नको. आनंदरावांची तब्येत फारच बिघडली आणि गावाकडेच त्यांचा मृत्यू झाला. आता लक्ष्मी आणि मुकुंद यांच्या वरच छत्रच हरवलं. जे झालं ते झालं. मरण का कुठं आपल्या हातात असत. जो सगळ्यांना आवडतो तो त्याला पण आवडतो. फक्त एवढंच की आनंद भाऊजींचं वय नव्हतं आपल्या सगळ्यांना सोडून जायचं. पण ताई, तू काहीच काळजी करू नको. आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. तुला, मुकुंदाला आम्ही कधी वाऱ्यावर सोडणार नाही.
हे तू माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहेस ना, ऐक माझ, पोराकडे बघ आणि दुःख पाठीवर टाक. हाँ आहे ना बघू. हाँ बरोबर, नीट गिरवा अजून तुमची बघू पाटी. हाँ बरोबर, मोठं काढा, यायला लागलं ना आता. बघू काय वाचतंय. हाँ वाचा बरं. हा काय आहे ओ काय करायचं या लोकांचं. बायानो दारू संसाराची राख रांगोळी करते. घरात जर दारू पिणारा माणूस असेल त्या घराचं काय वाटोळं होतं हे मी तुम्हाला सांगायला पाहिजे नको ना. पण जर घरातला माणूस पीत असेल तर त्याला आवर घालायचं काम पण आपण बायकांनी केलं पाहिजे ना, हे तर खरंय. अगं रमा, बापही माणसं दारू पितात, त्याला बाई माणसानं काय करावं बरं. काय करावं म्हणजे आपण त्याला अडवलं पाहिजे, थांबवलं पाहिजे, त्यांना व्यसन घालायला हवी का नको. हा पाहिजे ना. आता मला साहेबांनी काल गोष्ट सांगितली ती मी तुम्हाला सांगते. बेडूक असतो ना बेडूक, तो त्याच्या नाकावर बसलेला कीटक खाण्यात एकदम मस्त गुंग असतो. पण त्याला हे माहीत नसतं की सापानी कधी त्याच्या पायापासून त्याला गिळायला सुरुवात केली. असं असतंय दारूचं व्यसन, अशा सापासारखं आणि बेडकासारखं. हे सांगा नवऱ्यानं तुमच्या, है ना. मग काय आपला देश एक विषम साहेब. गंगाधर झोपला वाटतं, रडून रडून दमला आणि झोपला. अजून काय यशवंत, आपण असंच झोपलाय लक्ष्मीजवळ. संधिवाताचा त्याचा त्रास काही कमी होत नाही हो. रामू, तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती. काय हो. मी मुकनायक हे पाक्षिक काढतोय. होय. आता प्रेसवरूनच येतोय मी. शाहू महाराज मला त्यासाठी मदत करणार आहेत. काय सांगताय काय. शाहू राजा हा राजाच्या रूपातील लोकशाहीचा एक आधारस्तंभच आहे. त्यांनी त्या माणगाव परिषदेमध्ये महाराजांनी माझ्याबद्दल खूप कौतुकाचे लोक हो. आज खऱ्या अर्थानं आपण आपला नेता शोधून काढला आहे आणि म्हणूनच मी अगदी अंतकरणापासून आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. मंडळी, आंबेडकर आपल्या सर्वांच्या जीवनाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि हो, एक दिवस असा येईल संपूर्ण हिंदुस्थानाचे ते नेते असतील. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. मी म्हणतो आंबेडकरांना पंडित ही पदवी देण्यास काय हरकत आहे. अहो, विद्वानांचे ते भूषणच आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराजांचा. समाज व्यवस्था जर बदलायची असेल ना रामू, तर अशा आधारस्तंभाची गरज आहे. बरं का मंडळी, आज विद्वान अशा आंबेडकरांच्या बरोबर मी जेवणाचा आनंद घेतला आहे.
माणगावच्या परिषदेनंतर मी पहिल्यांदाच आंबेडकरांना आपल्या सोनतळी कॅम्पवर मुद्दामच बोलवलं आहे. आणि बरं का, जेवण उरकलं की आपल्या सर्वांच्या साक्षीनं अगदी जरीचा भेटा बांधून आंबेडकर मी आपलं स्वागत करणार आहे. महाराज, तुमच्या या प्रेमाच्या पाहुणचाराची किंमत मला आहे, त्यामागची भावना मी जाणतो. महाराज, आपण खऱ्या अर्थाने समाज सुधारक आहात. तुमच्या या प्रेमाची, तुम्ही करत असलेल्या मान सन्मानाची जाणीव म्हणून मी सदैव लक्षात ठेवेन. द्या और खरच मोठ्या मनाचा राजा माणूस. साहेब, त्यांनी तुम्हाला तो जरीचा फेटा दिला होता ना, तो मी अजून जपून ठेवलाय ट्रंकेत. रामू, माझं दत्तोबा पवारांशी बोलणं झालंय. शाहू महाराज मला लंडनला जाण्यासाठी मदत करणार आहेत. आंबेडकरांच्या जीवनात शाहू महाराजांचं महत्व खूपच आहे. वेळोवेळी महाराजांनी खूप मदत केली. रमा? हा? शाहू महाराज आलेत. आंबेडकर महाराज आपल्याकडे. पांडुरंगा कुठं आहेत ते बघ, ते बघ. अरे होय होय, अगच्या आठव लगेच. होय होय होय. क्या महाराज, बसा बसा. महाराज आज गरीबाच्या झोपडीत येणं केलं. आंबेडकर ज्ञानवंत पंडिताच्या महालात म्हणा. म्हटलं रमाताईच्या हातचा चहा अगोदर प्यावा आणि मग आपल्या मुकनायक प्रेस कडे निघावं. चहा. बोला आंबेडकर, तुम्हाला ऐकण्यासाठी आमचे कान आतूर आहेत. एकंदरीत या जातीय विषमतेबद्दल आपलं काय मत आहे? जाती व्यवस्थेबद्दल मी काय बोलणार महाराज, आपला देश हे एक विषमतेचं माहेरघर आहे आणि हिंदू समाज एखाद्या मनोऱ्यासारखा. प्रत्येक जात या मनोऱ्यावरील एक एक मजला. या मनोऱ्याला शिडी नाही, एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्याला मार्ग नाही. जो ज्या मजल्यावर जन्माला आला त्याच मजल्यावर त्यानं मरायचं. खालच्या मजल्यावरचा मग तो कितीही लायक असो, त्याला वरच्या मजल्यावर प्रवेश नाही. आणि वरच्या मजल्यावरचा मग तो कितीही नालायक असो, त्याला खालच्या मजल्यावर ढकलून देण्याची कुणाचीही छाती नाही. बरोबर आहे तुमचं, पण आंबेडकर आणि ही इमारत फक्त तुम्हीच बांधू शकता. आणि हो, आमच्या रमाताईच्या सहकार्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. अहो, तुमच्या संसाराचे वाशे तिने आपल्या तळहातावरती झेललेत आणि म्हणून तुमची ही प्रगती. आंबेडकर, तुमच्या पुढील शिक्षणासाठी आमच्याकडून ही एक छोटीशी भेट. आंबेडकर, खूप
खूप मोठे व्हा. चला निघूया. चला रमा, मी प्रेसवर जाऊन येतो. चला आणि चौ दिवस उजाडला. आंबेडकर लंडनला जायला निघाले. काही दिवसांचा प्रश्न आहे राम. साहेब दिवस 4 वर्ष. रामू खरं आहे रामू, पण मला तुमची काळजी वाटते. मी सांभाळीन इथलं सगळं. वैनी काळजी घ्या स्वतःची. मुकुंदालाही सांभाळ. येतो. साहेब जाऊन सारखी आठवण येते. अग कसला तरी मोर्चा येतोय. गांधी बाबाचा असेल. रमा आपण एवढ्या लांब यायचं आणि हे गौऱ्या थापायचं काम आपण दिवसा का नाही करत? नाही नाही, लोक काय म्हणतील? साहेब गेले लंडनला शिकायला आणि बायकोला गौऱ्या थापायला जायला लागतं. साहेबांना काय बोललेलं मला नाही आवडणार. आपल्याकडच्या लोकांना तर कारणच पाहिजे. ते एवढे शिकतायत, सवरतायत, सगळ्या लोकांसाठी काम करतायत, ते दिसतं का? नावं ठेवायला तयार. असेच दिवस सरत होते. गंगाधर खूपच आजारी पडला. पाऊस पण सुरू झाला ग. चल चल. आता माझी माणसं मार खाणार नाहीत. याचा अर्थ तुम्ही मारामारी करा असा होत नाही. शिका आणि संघटित व्हा.
या तुम्ही खूप लढविली मुक्त केले जना चळवळ तुम्ही खूप लढविली मुक्त केले जना माणुसकीच्या स्वाभिमानाचा ताठ केला कणा जाती भेद हा गाडा रामो, अनेक आशीर्वाद. गंगाधर आजारी असल्याचे वाचून खूप वाईट वाटलं. संसार हे तुझं क्षेत्र आणि अभ्यास हे माझा, ही अशी विभागणी करून घेतलीस तू. या तुझ्या समजूतदारपणाबद्दल मी तुझा कृतज्ञ आहे. ही सगळी भारतीय समाजरचना बदलावी असं तीव्रपणे मला वाटू लागलेलं आहे रामू. माझ्याकडून पैसे यायला वेळ लागला तर स्वतःचे दागिने मोडून घरखर्च भागव. मी परत आल्यावर आपण परत करू. तुझा भीमराव. उपचार नीट न झाल्यामुळे गंगाधरचा मृत्यू झाला. रमा, हे रमा, अगं उठ. अगं गंगाधराचं आयुष्यच तेवढं होतं, म्हणून सोडून गेला तो देवाघरी. अनसरडून आजारी पडून पोरी येणार आहे का गं परत? नसिबाचं भोग आहेत, आपलंच नसीब म्हणायचं आणि गप बसायचं. चल उठ बाई. तूच अशी हातपाय गळाटून बसल्यावर आमचं कसं व्हायचं ग? तुझ्याशिवाय आमासनी कोण आहे? चल चल उठ. वाईसच्या पीठ बरं वाटल. उद्यापासनं आपल्याकडं बाळाराम भाऊजी राहायला येणार आहे ते. चालू दे चालू दे. हे बघा, आपला भिवा लंडन वरन लवकरच येतोय. तर मी तुम्हा सगळ्यांना कापडासाठी म्हणून हे पैसे देतोय बर का. लक्ष्मी इकडे. हे बघ, हे तुझ्या आणि मुकुंदाच्या वाटणीचं पैसे.
चांगले लुगडे घे बर का रमा ये ये बघ हे तुझ्या लुगड्याच आणि यशवंताच्या कापडाचं पैसे आजोबा साहेबांचं घर हा ते बघा तो पुढे तो दुसरा दरवाजा नमस्कार बहुतेक इथंच हा हो यारे हा चला चला वहिनी ताई अहो ताई ताई साहेब आहेत का नमस्कार हा नमस्कार नमस्कार ताई साहेबांना भेटायचं होतं आहेत की तुम्ही बसा मी बोलवते त्यांना हा ठीक आहे चालेल बसा नमस्कार 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 बोला काय काम आहे हे थोडे पैसे होते पैसे आम्ही समाजातून काही निधी जमवलाय आणि त्यात हा दुष्काळ ह्या दुष्काळाला तुम्ही एकटे झुंज देता ताई साहेब पण लंडनला असतात आपल्या कुटुंबासाठी आमच्या वतीनं काहीतरी करायला नको का ताई तरी ही फूल ना फुलाची पाकळी म्हणून याचा स्वीकार करा मला तुमचा अनादर करायचं नाही पण मी हे पैसे नाही घेऊ शकत समाजासाठी असलेला एक रुपया सुद्धा आम्ही आमच्या कुटुंबासाठी नाही वापरू शकत हे मलाच काय साहेबांना पण नाही आवडणार पण ताई साहेब नाहीच घेणार का ठीक आहे नमस्कार तिला ना आश्चर्याचा धक्का लंडन ते मुंबई असा थेट प्रवास मला परवडणारा नव्हता म्हणून लिव्हरपूल ते कोलंबो आणि कोलंबो ते मद्रास आणि मद्रासहून थेट रमाच्या भेटीस हजर पैसे नसल्याचा असाही एक फायदा आओ भाऊजी रमानं तिला लुगड्याला दिलेल्या पैशात तुमच्यासाठी एक धोतर जोडी एक जेवायचा पाट आणि उशी आणून ठेवली स्वतःसाठी काय बी घेतलं नाही रामू आंबेडकरांची परिस्थिती सुधारली त्यांचं कुटुंब राजगृहामध्ये राहायला आलं त्या घरात सुख सुविधा होत्या पण हे सुख रमाच्या नशिबी नव्हतं
हळू हळू रमा. यशवंता बाळा, काळजी घे हां, नीट खा पी, तब्येत सांभाळ तुझी. बाबा आई, अभ्यास नीट कर, बाबांचं आई. मुकुंदा, बस तुम्ही दोघच आहात रे एकमेकाला, नीट राहा हा आणि आईची काळजी घे. अरे तुमच्याशिवाय कोण आहे रे तिला? डॉक्टर. हा बोलो बोलो. या डॉक्टर साहेब. डोळे बघू. होऊन जाईल, पण काही अडचण येणार नाही. गोळ्या लिहून देतो, बाहेर या. डॉक्टर, औषधाने त्या बऱ्या होतील, पण त्यांना मानसिक आधाराची गरज आहे. टेक केअर. येतो. साहेब, तुमच्याशी बोलायचंय मला. सगळं ठीक होईल. मुकुंदा, साहेब मला तुमच्याशी लय लय बोलायच. तुमच्याशी लय बोलायचंय साहेब. किती दिवस असं दोघं बसून बोललोच नाही आपण. बोल रामू, तुझ्या मनात आहे ना ते सगळं बोल. आज मी कुठेही जाणार नाही. मी मरणार म्हणून मला वेळ देत आहे होय रामू. नाही साहेब. नाही साहेब, मी असंच बोलले. माझ्या जीवाभावाची किती माणसं मी माझ्या डोळ्यासमोर जाताना पाहिली, कोणी राहिलं नाही. माझे आई बाबा, मामनजी, मीरा आत्या, आनंद भाऊजी, माझी चार लेकर, बाळाराम भाऊजी. मरण आता सवयीचं झालं हो साहेब. मला मरणाची भीती नाही वाटत, मला तुमची काळजी वाटते हो. कसे राहाल तुम्ही? माझ्यानंतर तुमच्याकडे कोण बघल? मागे पण मला तुमच्यासोबत यायचं होतं महाडला, तुम्ही मला न सांगता परस्पर निघून गेलात. राबू, महाडची परिस्थिती खूप वाईट होती, पण मी तिथली सगळी परिस्थिती मी तुला पत्राने कळवत होतो. नाही पण तरी पण मला तुमच्यासोबत यायचं होतं. का केलं तुम्ही असं?
रामू, सुरुवातीला आम्ही कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेची सभा घेतली. आम्ही लष्कर भरतीवरील बंदी उठवण्याचा आटोकाट प्रयत्न करा. अस्पृश्य समाज जर सुधारायचा असेल तर दोन गोष्टी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या मनातील जुन्या आणि अनिष्ट विचारांचा गंज धुऊन काढला पाहिजे. आचार आणि विचार यामध्ये जोपर्यंत शुद्धता येत नाही तोपर्यंत समाजाच्या मनामध्ये जागृती आणि प्रगतीचे बीज कधीही रुजणार नाही. बहिष्कृत समाजाला प्राथमिक शिक्षण घेणं जेवढं गरजेचं आहे तितकंच उच्च शिक्षण घेणं देखील गरजेचं आहे. बीए झालेला मुलगा समाजाचा जितका फायदा करून देऊ शकतो तितका फायदा 1000 चौथी शिकलेली मुलं करून देऊ शकत नाहीत. मृत जनावराचं मांस वर्ज्य करा तशी प्रतिज्ञा करा. स्वाभिमानी व्हा, स्वावलंबी व्हा, सत्वशील व्हा, तर आणि तरच आपल्या समाजाचा उद्धार शक्य आहे. म्हणून तुम्हा सर्वांना पुन्हा सांगतो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता ह्या पुढील प्रस्ताव चित्र मांडतील. नमस्कार मंडळी. आताच आपण बाबासाहेबांचा विचार ऐकलात तर आता मी ठराव वाचून दाखवतो. अस्पृश्यांच्या 14 तळ्याच्या पाणी पिण्याचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी परिषदेत उपस्थित असलेल्या सर्व प्रतिनिधींनी तेथे जाऊन पाणी प्यावे असे आपले ठरलेले आहे. हा ठराव आपल्याला मान्य आहे असे मी समजतो. चलो 14 तळे. मी पण माणूस, तू पण माणूस, कमी स्वतः.
हा सत्याग्रह पुढे चालूच ठेवला. आम्ही मनुस्मृतीचे दहन केले. गुलामगिरीचे बीज असणारा ग्रंथ आहे हा. काळाची गरजच होती ती. माणसाला गुलामगिरीच्या खाईत लोटणारा ग्रंथ आहे हा. शूद्र अतिशूद्र आणि स्त्रिया यांचे शोषण करणारे मनुचे हे विचार लवकरात लवकर नष्ट व्हायला हवेत, नाहीतर आपला समाज रूढी आणि परंपरेच्या अंधारात चाचपडत राहील. आणि म्हणूनच मनुस्मृतीचे दहन करून आम्ही एका सूचक आंदोलनाची सुरुवात केली. मार्तंडांना केवढा संताप आला असेल तुमचा. म्हणूनच मला तुमची काळजी वाटत होती. त्यात भर आपल्या घरातल्या भांडणाची. तुम्ही त्या दिवशी महाडवरून आलात तेव्हा बाळाराम भाऊजींनी दारू पिऊन केवढा तमाशा केला घरात. साहेब खरं सांगते, त्यांचं बोलणं लई लागलं मला त्या दिवशी. ए बिवा, अरे तू समाजसेवक होऊन जगाचं कल्याण करत फिरतोस, अरे इथं घर कोण चालवणार? भाऊजी तू का बस मध्ये बोलायचं नाही. अरे तू शिकायला होतास तिकडं परदेशात, तेव्हा मी चालवलोय तुझं घर. मी काय केलंस तू घरासाठी सांग, काय केलंस? अरे तुझ्या अशा वागण्यानं तुझी बायको आजारी पडती. अरे बोल की, आता काय काय बसलायस? बोल की. ही 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 भांडी मी दिल्यात म्हणून तुझा संसार चाललाय. आला मोठा समाजसेवक, चालव की संसार चालव तुझा. अरे मी इथं आलो नसतो ना तर तुझी बायका पोर आन आन करून उपाशी मेली असती. जगाच कल्याण कर फिर. ही भांडी मी तुला देणार नाही, विकून टाकीन बाजारात, पण तुला देणार नाही संसार करून तुझा. परत पाऊल ठेवणार नाही या घरात, सांगून ठेवतो. तुम्ही काहीच कसे बोलले नाही हो? काय बोलणार रामो, सगळंच काही चुकीचं नाही बोलला तो. कुठं लक्ष दिलं मी तुझ्याकडं, मुलांकडं, संसाराकडं दुर्लक्षच केलं मी. माझ्या एका संसाराकडे दुर्लक्ष करून समाजातील लाखो संसार उभे राहणार असतील ना साहेब, तर मला ते पण चालेल. खूप मोठी झालीस रामो तू. साहेब
हे धर पाणी. आई चहा. तुम्ही घेतलं यशवंत? होय. जावा मग घेतो. हा साहेब चहा घ्या. चहा घ्या साहेब. हो माझा संसार म्हणजे पुस्तकांचा संसार. अहो रमाबाई, यावरच आपल्या समाजाचं भवितव्य अवलंबून आहे. हो तर घ्या. एवढ्या अडचणींचा सामना करून तुम्ही शिक्षण घेतलं, तुमच्यासाठी सोपं होतं का ते? आमच्या समोर घराचा प्रश्न असायचा, तुमच्या समोर समाजाचा. हळू रामू, पण तू पण समाजाचाच विचार करायचीस, म्हणूनच मला सांभाळून घेतलंस तू. पण तू पण समाजासाठीच काम करायचीस. ते कसं? वरायने सगळं सांगितलंय मला. तू आजारी होतीस तेव्हा हवा पायलट म्हणून वैनींबरोबर तुला धारवाडला वसतिगृहावर पाठवलं होतं. काय केलंस तेव्हा तू? या वहिनी या. आलो ये ग. या. वा ही बघा, ही एक खोली आहे. जागा बाळा तिकडे सरक. आणि बांधकाम पण चांगलं दिसते. बाकी सगळं ही मुलं का रडतात? का रे बाळा, का रडतो तू? मला भूक लागली. भूक लागली? मग जेवले नाही तुम्ही? नाही. का जेवाया? नाही. का नाही जेवण? माहित नाही. वराळे मुलं उपाशी का? मी तर काय करणार, आता वस्तीघरात काय बी शिल्लक नाही आणि वस्तीघराचं अनुदान सुद्धा आलं नाही. कुठला दुकानदार सुद्धा उधार द्यायला तयार नाही. माझ्याकडले बी पैसे संपल्यात. बघू उद्या काहीतरी तजवीज करू. उद्या म्हणजे आज मुलं उपाशी? नाही वराळे, मुलं उपाशी नाही राहता कामा. भूक काय असते ते मला माहिती आहे. हे घ्या, हे घ्या, हे दागिने घ्या आणि गहाण ठेवा. नाही 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 म्हणू नका वराळे. साहेब काय म्हणतील? साहेब काय म्हणणार नाहीत. मुलांच्या भूकेपेक्षा दागिन्यांना महत्व नाही. वहिनी साहेब जा, तुम्ही सामान घेऊन या, मी आहे. जा वराळे, रडू नको हा बाळा. जेवण येणार, मिळणार जेवायला. तो सगळा तुमच्या आदर्शांचा परिणाम. रामू, हे रामू. रामू रामू, ताप आहे तुला? असू दे, असू दे साहेब. साहेब बोल. साहेब माझी एक छोटीशी इच्छा पूर्ण कराल. बोल बोल रामू बोल. मला ना, मला आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घ्यायचंय साहेब. साहेब
साहेब नाही म्हणू नका हो, एवढी शेवटची इच्छा पूर्ण करा. रामू ते पंढरपूर आपलं नाहीये. ज्या देवळामध्ये जिथे माणसांना प्रवेश नाही तो कसला आलाय देव? तो देव माणसा माणसात भेदभाव करतो, शोषणास कारणीभूत ठरतो, तो कसला आलाय देव? रामू अशा देवाचं कशासाठी दर्शन घ्यायला हवं? पण तुम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरासाठी झगडला होता ना रामू? आम्ही सत्याग्रह मंदिरामध्ये प्रवेश मिळावा म्हणून केला नव्हता. माणुसकीच्या नात्याने सर्वांना समानतेची वागणूक मिळावी आणि सवर्णांच्या बरोबरीचे अस्पृश्यांनाही अधिकार आहेत याची जाणीव त्यांना व्हावी म्हणून हा लढा होता. हिंदू धर्मामध्ये त्यांचं काय स्थान आहे याची जाणीव त्यांना व्हावी म्हणून हा लढा होता. माणसा माणसामध्ये भेदभाव करतो तो कसला आलाय देव? रामू आपण नव पंढरपूर वसू जिथे समानता असेल, मानवता असेल, असं आपण आपलं पंढरपूर वसवू. आपलं बर हो साहेब, तुमचं हे पण बरोबर आहे. डॉक्टर आले. हात दाखवा. गोळ्या दिलात का? वाय दिल्यात. औषध बी दिलंय. तुम्ही जवळ राहा, बाकी बोल राम. साहेब, साहेब राम बोल बोल. साहेब साहेब तपास होतला आपल्या समाजाला तुमची खूप खूप गरज आहे. माझ्यापेक्षा जास्त गरज आहे. माझी माझी तुमच्याकडे काहीच तक्रार नाही. समाज तुमच्याकडे लय अपेक्षेने बघतो. त्यांचं नव पंढरपूर तुम्ही त्यांना वसवून द्याल. मला माहित आहे, फक्त ते बघायला मी नसेन, पण मी भरल्या कपाळी जाते हे काय कमी आहे? यशवंत यशवंताला सांभाळाल ना. मुकुंदा ताई काळजी घ्या, माझ्या पोरांना सांभाळ. साहेब साहेब नथी मे शरणं अयम्.
रमाबाईंना समजून घ्यायचं असेल तर आपण आंबेडकर विचार नीट समजून घेतले पाहिजे. स्त्रीवाद आणि आंबेडकरवाद हे वेगळे नाहीत. रमाई आकाशा इतकं मोठ व्यक्तिमत्व. रमाई तिच्या कार्याला विचारांना सल्यूट.